आज काय स्पेशल तर दिवाळी स्पेशल मी करंजी बनवणार आहेत एकदम खुसखुशीत अशी करंजी होती महिनाभर खुसखुशीत करंजी राहते त्यासाठी प्रथम सारण तयार करूयात गॅसवर एक कढई तापत ठेवली त्यामध्ये मी चार कप खोबरं किसून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे खोबरं किसताना ते जास्त जाड असं किसू नका एकदम हलक्या हाताने किसा जेणेकरून खोबरं छान असं बारीक किसलं जातं व जेणेकरून सारणाची टेस्ट अधिकच वाढते इथे मी तीन ते चार मिनटापर्यंत खोबरं कमी गॅसवर भाजून घेणार आहेत जेणेकरून महिनाभर करंजी व्यवस्थित अशी टिकते एकदम खुसखुशीत करंजी राहते इथे ऑलमोस्ट खोबरं भाजलं गेलेलं आहेत त्या सेम कढईमध्ये मी एक वाटी जो बारीक झिरो नंबरचा रवा येतो तो ॲड करून घेतलेला आहे आता तो देखील मी चार ते पाच मिनटं कमी गॅसवर भाजून घेणार आहेत इथे तुपाचा वापर करू नका तुपाचा वापर केला तर सारण सा असं चिकट घट्टसर होतं त्यामुळे विदाउट तुपाचाच इथं मी रवा भाजून घेतलेला आहे ऑलमोस्ट रवा देखील भाजला गेलेला आहे त्या सेम कढईमध्ये मी पावकप खसखस घेतलेली आहे ती देखील भाजून घेणार आहेत एक मिनटासाठी इथे सर्व जिन्नस मी तिन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहेत अशा पद्धतीने तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम छान अशी चव लागते ह्या सारणाला आता या स्टेजला मी यात पिठी साखर ॲड करणार आहेत मी एवढ्या खोबऱ्यासाठी दोन वाटी पिठीसाखरचा साधारण अर्धा किलो पिटी साखर यासाठी वापरणार आहेत परफेक्ट असं मेजरमेंट आहे पिटी साखर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही हवे असेल तर ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता मी इथे पाव चमचा वेलचीपूड घालून घेतलेली मिक्स करून घेणार आहेत त्याने खूप छान स्वाद येतो आता इथे आपण मी करंजीसाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हा सम्राटचा मैदा आहे इथे आपण अर्धा किलोच्या करंजा करून घेणार आहेत मी इथे वन थर्ड कप रवा मिक्स केलेला आहे झिरो नंबरचा मिक्स करूयात इथे मी वन फोर्थ कप तुपाचा वापर केलेला आहे ही साजूक तूप आहे मी ते कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व कडकडीत तुपाचं मैद्यामध्ये मोण घालून घेतलेलं आहे जेणेकरून करंजा अगदी महिनाभर एकदम खुसखुशीत राहतात मिक्स करूयात गरम गरमच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहेत इथे मी पाण्याचा वापर करणार नाही आहे करंजीचं पीठ मरताना कधीही दुधाचा वापर करा दुधाने करंजी खूपच खुशखुशीत होते पाण्या पाण्याचा जर वापर केला तर करंजीचं ते आवरण असतं ते कडक होतो व खुसखुशीत होत नाही इथे अशा पद्धतीने तूप मी सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे आता नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध मी घेतलेलं आहे ते थोडं थोडं मिक्स करून अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेणार आहेत पिठाचा अशा पद्धतीने मी घट्टसरच गोळा तयार करून घेणार आहेत घट्टसरच गोळा तयार करा थोडासा अशा पद्धतीचा तुम्ही इथे बघू शकता मी आता हे पीठ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहेत अर्धा तास झालेला आहेत आता मी अशा पद्धतीने एक लाटी घेऊन पारी लाटून घेणार आहेत एकदा पारी लाटायची आहेत जेणेकरून करांजा खूप छान बनतात इथे अशा पद्धतीने मी दोन पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने चमच्याच्या सायने सारण भरून घेणार आहेत पारीवर आता मी एका इयरबर्डच्या सहाय्याने अशा पद्धतीने दूध दूध साईडनी लावून घेत आहे जेणेकरून सर्व बाजूनी करंजी व्यवस्थित चिकटली जाईल व तेलात सोडताना ती फाटणार नाही किंवा विरगळणार नाही अशा पद्धतीने छान असं दाबून घ्यायचं आहे सर्व बाजूनी आता मी फिरकीच्या साहाय्याने अशा पद्धतीने ते कापून घेते जास्तीचा भाग तुम्ही फोर चमचा येतो तेनी देखील तुम्ही अशा पद्धतीने करंजा करू शकता त्याच पद्धतीने मी बाकीच्या देखील करंजा करून घेतलेल्या एकदम झटपट होत्या इथे मी कडे तेल तापत ठेवले तेल तापल्यानंतर अशा पद्धतीने मी करंजा तेलामध्ये सोडून घेणार आहेत लो ते मिडियम हीटवर आपल्याला करंजा छान अशा तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं तापून घेतल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला करंजा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत मी करंजा तळून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने मी करंजा तेलातून काढून घेणार आहेत एकदम खुसखुशीत अशी करंजी तयार होते व खायला एकदमच टेस्टी लागते अशा पद्धतीने मी इतर देखील करंजा तळून घेणार आहेत आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी करंजा देखील तयार करून घेतलेला आहे एकदम खुसखुशीत करंजी तयार इथे मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखते एकदम खुसखुशीत आपली अशी करंजी तयार व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद